स्वामी समर्थ। चला तर आज मस्तपैकी जेवणाचा बेत करायचं ठरवलेलं आहे। ठरवलेलं म्हणजे करणारच आहे। हे आंबे तुम्ही बघतायत, आंबे बघितले म्हणजे आमरस आलंच। तर चला आपण स्टार्ट करूया। पहिले मी बटाट्याची भाजी करणार आहे। बटाटे उकडून घेतले आहे। बटाट्याची भाजी करताना कधी जास्त बटाटे उकडू नका की किचकिच किचकिच होईल तो बटाटा। तर मला असं जास्त उकडलेलं नाही आवडत, पण शिजलेला असतोच तो। आणि फोडणीसाठी मी घातलेलं आहे कढीपत्ता, जिरं, नंतर ही कोथिंबीर मी धुवून ठेवली आहे पाण्यात, आणि मोहरी, नंतर लसूण, थोडेसे लसूणचे तुकडे टाकले आहेत, नंतर मिरच्या टाकल्या आहेत, नंतर कांदा टाकला आहे। लगेच लगेच थोडंसं टाकायचं, जसं कांदा लालसर होईल तेव्हा हळद टाकायची आणि छानपैकी फ्राय करून घ्यायचं। नंतर मीठ आपल्याला चवीनुसार जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं। आणि नंतर हे तुम्ही बटाटे ते मी असे शिजवलेले आहेत। अशी भाजी करायला खूप छान वाटते सुटसुटीत। असे काय काय बटाटे कसे जास्त शिजल्यावर ते किचकिच होतात। तर हे नंतर कोथिंबीर टाकली आणि अशा प्रकारे सुट्टी भाजी झाली। एक मेनू आपला तयार झालेला आहे तो बटाट्याचा। दुसरा मेनू आहे तो आमरस बनवायचा आहे। तर मी अर्धा तास भिजत ठेवलेले आंबे पाण्यात ठेवलेले आणि नंतर त्याच्या पोळ्या करून मिक्सरला डायरेक्ट म्हणजे दूध टाकते मी। पाणी कधीच मिक्स करत नाही। नंतर साखर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी, आणि हापूस आंबा असल्यामुळे तो गोड होताच त्यामुळे साखर बेतानेच टाका। आणि नंतर वेलची टाकली आहे। वेलची चवीसाठी एक आणि सुगंध पण छान येतो आमरसमध्ये। वेलची टाकून बघा खूप छान वाटतं। आणि अशा प्रकारे आमरस झालेला आहे, आता मी फ्रीजमध्ये ठेवते। नंतर तिसरा मेनू आहे तो दाल तडका। दाल तडका करण्यासाठी मी घेतले दाल शिजवून ठेवलेली तुरीची डाळ, आणि घट्ट होण्यासाठी ती जास्त शिजवून घ्या। आणि कांदा टाकलेला आहे फोडणीसाठी तो नरम होईपर्यंत। त्याच्यामध्ये दोन मिरच्या ॲड करा। मिरच्या ॲड केल्यानंतर मी टॅमॅटो डाळचं त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकला नाही शिजवताना, मी असं वरतून टाकलं कारण मला फोडणी द्यायची होती अशी। आणि असं पण करून बघा खूप छान लागतं टॅमॅटो। पण कोणाला जास्त आंबट पाहिजे असेल तर जास्त पण टाकू शकता। मी छोटा टॅमॅटो एक टाकला आहे। त्याच्यामध्ये नरम पडण्यासाठी मीठ टाकलं आहे, हळद टाकली आहे, म्हणजे टॅमॅटो आणि कांदा नरम पडतो। मीठ लवकर टाकलं तर त्याच्यामध्ये, आणि नंतर अशा प्रकारे थोडं त्याला शिजवून घ्यायचं। टॅमॅटो नरम व्हायला पाहिजे आणि नंतर मग शिजवलेली डाळ आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे। नंतर ती डाळ शिजल्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। फोडणीसाठी मी घेतलेला आहे तूप। तुपामध्ये मी टाकत आहे कढीपत्ता, नंतर जिरं, मोहरी जे असेल ते टाकायचं आहे। आणि चांगली फोडणी व्हायला पाहिजे, असं थोडंसं करपल्यासारखं पाहिजे, असं वरच्यावर पटकन काढायचं नाही। माझं तेल चांगलं तापलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकलं आहे लसूण आणि लाल मिरच्या। दाल तडक्याला पाहिजेच पाहिजे। अशा प्रकारे मस्तपैकी दाल तडका मी हे केलेला आहे, म्हणजे फोडणी दिलेली आहे छानपैकी। आणि नंतर तिकडे मी डाळ थोडी शिजवायलाच ठेवलेली, म्हणजे एकदम घट्ट मला पाहिजे होती। आणि अशा प्रकारे फोडणी दिलेली आहे, थोडीशी मी आटवून घेते अजून तेला। आणि थोडंसं वरतून तिखट टाका चवीसाठी, आपल्याला थोडंसं तिखट पण यायला। तसं पण मी हिरव्या मिरच्या टाकलेल्याच होत्या। नंतर कोथिंबीर टाका, झालं आपलं। नंतर हा आहे जिरा राईस। हॉटेलसारखा मला बनवायचा होता जिरा राईस, त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतला आहे। मीठ टाकून ते शिजवून घेते। दोन शिट्ट्या काढल्यानंतर तुम्ही बघू शकता शिजलेलं आहे। नंतर मी कढईत घेतलेलं आहे जिरा मस्त तडकायला पाहिजे, म्हणजे असं करपल्यासारखंच पाहिजे, असं थोडंसं ब्राऊन व्हायला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये जो शिजवलेला भात होता तो मस्तपैकी मी टाकते सुटसुटीत भात। आणि त्याच्यावर कोथिंबीर टाका, म्हणजे हॉटेलसारखा दिसतो पण आणि खायला पण मस्त वाटतं। आज हॉटेलसारखंच जेवण झालं आहे, मस्त वाटतं आहे मला तर। हे सगळं रोज हे सगळ्या गोष्टी होत नाही, जिरा राईस, दाल तडका वगैरे, वेगवेगळे मेनू असतात, जसं की भाज्या, पालेभाज्या, कडधान्य असे असतात। आणि अशा प्रकारे हे जेवण झालेलं आहे माझं रेडी। लास्ट मेनू आहे तो मला पुऱ्या करायच्या आहेत। आणि पुऱ्यासाठी मी पीठ अर्धा तास मळून घेतलेलं आहे। काही त्याच्यासाठी करू नका, अर्धा तास पीठ मळत जावा आणि ठेवून द्या डब्यात।
आणि या अशा पुऱ्या मी पाडते, मला अशाच जमतात। आणि ही टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता टंग फुगलेली आहे मस्तपैकी अशी माझी पुरी। आणि माझ्या सगळ्या पुऱ्या अशा फुगलेल्याच असतात। नंतर आपण ताटाची तयारी करूया। जेवण सगळं झालेलं आहे, उडदाचे पापड पण मी तळले, ते दाखवले नाहीत मी तुम्हाला। आणि पुऱ्या ठेवलेल्या आहेत, नंतर आपल्याला आमरस ठेवायचा आहे। आमरस ठेवल्यानंतर दाल तडका ठेवलेला आहे मस्तपैकी, नंतर जिरा राईस आणि मस्त वाटतं ते झाल्यानंतर सुटसुटीत अशी बटाट्याची भाजी, किती छान दिसते बघा, अशी मला खूप आवडते। आणि माझ्या फॅमिलीला पण। आणि पापड ठेवलेलं आहे, लोणचं पाहिजे, लोणचं पण ठेवते। आणि असा माझा मेनू तयार झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, असेल महाराष्ट्रन डिश ताट तुम्ही बघू शकता, हॉटेलसारखं मस्तपैकी आज 5 पक्वान झाल्यासारखं वाटतं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल। चला तर मग बाय बाय।